गे बाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सव 2022 शिवपरिवारात मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. 4 दिवस चालणाऱ्या युवा महोत्सवात विविध रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी देण्यात आली असून तरुणाईचा जल्लोष दिसून येत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा बहुमान श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला पहिल्यांदाच मिळाला असून या महोत्सवाचा दिमागदार उद्घाटन सोहळा PDMC परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात थाटात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या समारंभाला आमदार सुलभाताई खुडके, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर केशव तुपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नव्या आभासी जगाने खूप काही चांगल्या गोष्टी साध्य झाल्या असल्या तरी समाजातील संवाद संपविण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे सर्वांनी आभासी जगातून बाहेर येऊन मानवी नाते वृद्धिंगत करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या उद्घाटनपर संबोधनात केले. आपण अजून बरीचशी जण वावरतो आहे आणि त्यामुळं सिने कलाकारांचं नाव इथं छापून सुद्धा आता त्याला काहीतरी खातून मातून एक्सक्यूज दिले गेले, पण ते नाव छापून सुद्धा हा अर्ध्यापेक्षा जास्त रिकाम आहे. म्हणजेच आपण अजून कोविडच्या सावटाच्या बाहेर आलेलो नाही आणि त्यामुळं या सावटाच्या बाहेर येण्यासाठी या 2 वर्षांमध्ये आपले जे काही मानवी संबंध आहे, माणसा माणसातलं प्रेम आहे, माणसा माणसातली देवाणघेवाण आहे, माणसा माणसातली चर्चा आहे, माणसा माणसातली भेट आहे, हे कुठेतरी खंडित झालेली आहे असं जाणीवपूर्वक मला या प्रसंगी व्यक्त करण्याची गरज आहे. कोणाचा वाढदिवस असेल, घराशेजारी जरी असेल तर माणूस मोबाईल वाजवतो आणि त्याची त्याला रिंग देऊन त्याला शुभेच्छा देतो. ऑनलाईन सर्व सुरू आहे, शिक्षण ऑनलाईन आहे, परीक्षा ऑनलाईन आहे. महाविद्यालयीन जीवनात आपल्यातील कलागुणांना विकसित करण्याची जी संधी मिळते त्यातून जीवनाला आकार मिळत असतो, एक दर्जा मिळत असतो. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातून विद्यार्थी म्हणून आपल्याला जी ऊर्जा मिळाली त्यातून मी आमदार होऊ शकले अशी महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत अमरावतीच्या आमदार सुलभाताई खुडके यांनी नव्या तरुणाईला शुभेच्छा दिल्या. कला सादर करत असताना मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की आपल्यामध्ये जी कला आहे ती जिद्दीनं आणि मेहनतीनं ती सादर करा, निश्चितच यश मिळाल्याशिवाय राहत नाही आणि आपला उत्साह सुद्धा वाढवल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला जीवनाला दिशा सुद्धा मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी या उत्सवाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुढे आलं पाहिजे आणि आपली कला सादर केली पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्याला सुद्धा त्या ठिकाणी नवीन दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण युवा महोत्सव होत असताना या कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये होत असताना सुद्धा मी या ठिकाणी कुलगुरू साहेबांना मालकडे साहेबांना विनंती करते, आमचा अमरावती विद्यापीठ एवढा मोठा आहे, मग आम्या अमरावती विद्यापीठा मधे फिर 6 महीने नहीं तो अपने अमरावती विद्यापीठा मधे युवा महोत्सव मोटी जागा है साहब, एक चांगला प्रस्ताव तैयार करा कि जेनेकर आम्छा अमरावती जिल्ह्यातील जे विभाग जे कॉलेज है तो कॉलेज मधे विद्यार्थ्या अपनी कला कलाठिकाने प्रयोग करना निश्चित एक चांगली वास्तु तो मैं वाटते युवा महोत्सव वर्षभर होता है. तर आपल्या अध्यक्षीय संबोधनात कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी विद्यापीठाचे काम केवळ शिक्षण देणे एवढेच नसून माणसे घडविणे हे आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी आवश्यक आहे, विद्यार्थी आपल्या कलागुणांच्या भरवशावर आपला उदरनिर्वाह करू शकला पाहिजे असं सांगून कलेचे करिअरमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी केले. ओपन स्टेडियम आपल्याकडे असावं, 40 वर्ष झाले विद्यापीठाला पण ओपन स्टेडियम स्टेडियम विद्यापीठामध्ये नाही आणि नसण्याचं काही कारण नव्हतं. शासन विद्यापीठाला स्टेडियम देणार नाही असं होणार नाही, कदाचित प्रयत्न झाले नसते पण आपण प्रयत्न निश्चित करू. इनडोर स्टेडियम पाहिजे, त्यामध्ये अनेक कार्यक्रम होत राहतील, आपली अत्यंत स्वप्न आपलं होतं तर तिथे पण त्या गोष्टी करता येतील यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू की विद्यार्थ्यांसाठी खूप काही गोष्टी आहेत. विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून त्यांनी राबवतो त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. यावेळी अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर केशव तुपे, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख,
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजीव बोरकर यांनी सुद्धा समायोजित भाषणे दिली. युवा महोत्सवाचे उद्घाटन होताच रंगारंग कलाविष्काराचे सादरीकरणास सुरुवात झाली. यावेळी तरुणाईचा एकच चल्लूष दिसून आला.